विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे। भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने देखील उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली आहे। अंबरनाथ मतदार संघातून डॉ. बालाजी किनीकर हे सलग 3 टर्म आमदार आहेत। पक्षाचा खजिनदार पद किनीकर यांच्याकडे आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर सूरत मार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या सुरुवातीच्या आमदारांमध्ये ही बालाजी किनीकर यांचा समावेश होता। मात्र मंगळवारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत किनीकर यांचं नाव असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे। बालाजी किनीकर यांना शिवसेना शिंदे गटातील एका मोठ्या गटाचा विरोध आहे। किनीकर यांना उमेदवारी दिल्यास आम्ही काम करणार नाही अशी भूमिका या गटाने घेतली आहे। त्यामुळेच किनीकर यांची उमेदवारी लांबणीवर पडल्याची सध्या चर्चा होत आहे। किनीकर यांच्यासह शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर यांनाही पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही। भोईर हे कल्याण पश्चिम तर शांताराम मोरे हे भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून आमदार आहेत। स्थानिक रोषामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपने नरमाईची आणि सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे। त्यामुळे या 3 विद्यमान आमदारांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याचे दिसत आहे। त्यांना दुसऱ्या यादीत स्थान मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।